वृक्षासन. वृक्षासना वृक्षासन म्हणजेच नावाप्रमाणे वृक्षासारखा झाडासारखा तुमचे हात वरती न्यायचे आणि मात्र वृक्षासन केल्यानंतर तुम्ही जेव्हा ती स्थिती धरून ठेवाल किंवा होल्ड कराल तेव्हा डोळे बंद करू नका. डोळे बंद केला तर तोल जायची शक्यता आहे. तर तुमच्या जेव्हा तुम्ही त्या स्थितीमध्ये जाल तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर एखादा ऑब्जेक्ट असेल किंवा एखादी वस्तू असेल, काहीच नसेल तर एक पॉइंट असा घ्या जो हलत नाही आहे, त्यावरती लक्ष केंद्रित करा. आणि साधारणपणे मी सगळ्या डिस्क्रिप्शन आपल्या जे मी लिहिलं आहे त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे, तुम्ही ते नीट वाचा. आणि आता मी तुम्हाला करून दाखवते, तुम्ही बघा. तर पहिल्यांदा स्टार्ट करताना नेहमी उजव्या साईडनी स्टार्ट करायचं असतं. उजवा पाय आणि आपण स्टार्ट करूया. तर पायामध्ये सफिशियंट डिस्टन्स घ्या आणि ताठ उभे राहा. दोन्ही असं अर्ध अर्ध वगैरे ताठ उभं राहायचं. ताठ उभं राहिल्यावरती तुमच्या बॉडीचा सगळा भार आहे तो लेफ्ट म्हणजे तुमच्या डाव्या बाजूला शिफ्ट करा. आता राईट लेग हा अशा प्रकारे वरती येईल आणि हा पाय जरा इथे येऊन तुमच्या बॉडी बॅलन्स, तुमचा जो शरीराचा बॅलन्स आहे तो साधण्याचा प्रयत्न करा. आता हळूहळू पायाला पायाच्या अँकलला किंवा घोट्याला ग्रॅप करून तुमच्या जांघेच्या मध्ये बसवायचा प्रयत्न करा आणि पुन्हा जरा पाच ते दहा सेकंद इथे थांबा. एकदा का तुमच्या बॉडीचा बॅलन्स साधला गेला की दोन्ही हात छातीजवळ आणा आणि तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्ही दोन्ही हात हे वरती नेऊ शकता. मात्र डोळे बंद करू नका. तुमच्या श्वासावरती लक्ष केंद्रित करा. पुन्हा खाली येताना श्वास सोडत सोडत पहिल्यांदा हात खाली येतील आणि मग हळूहळू पाय खाली येतील. सेम गोष्ट आपण दुसऱ्या साईडला करणार आहोत.